कल्याण मधील प्रीती तलरेजा या ऍक्टर ने सोशल या ऍक्ट्रेस ने सोशल मीडियावर पती अभिजीत पेटकर याच्या विरोधात पोस्ट व्हायरल करत गंभीर आरोप केलाय। प्रीतीचं म्हणणं आहे की पती अभिजीत ने त्याची ओळख लपवून मुस्लिम धर्मगुरु समोर मशिदीत लग्न केलं, तो मला मानसिक आणि शारीरिक त्रास देतोय। अभिजीत पेटकर यांना पत्नीचे सर्व आरोप फेटाळून लावले। तर दरम्यान अभिजीत पठार कडून देखील पत्नीने त्यांना मारहाण केलेला सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय, त्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं हा हे आता पोलीस तपासातच स्पष्ट होणार आहे। प्रीती तलरेजा हिने आपल्या पहिल्या पतीस घटस्फोट दिला व अभिजीत पेटकरने आपल्या पहिल्या पत्नीस घटस्फोट दिला व दोघांनी मुस्लिम धर्म न स्वीकारता मुस्लिम मौलवीच्या समक्ष लग्न केलं होतं असं अभिजीत पेटकर व प्रीती तलरेजा हिने सांगितलेलं आहे। परंतु त्याच्यानंतर काही दिवसातच त्यांची भांडणे होऊ लागल्यानंतर प्रीती तलरेजा हिने अभिजीत पेटकर याच्या विरोधात पोलीस स्टेशनला खडकपाडा पोलीस स्टेशनला एन सी दाखल केली होती व तिच्या आता तक्रार अर्जानुसार काही दिवसा पोलीस खडकपाडा पोलीस स्टेशनला 498 प्रमाणे मानसिक शारीरिक त्रास देत असल्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये प्रीती तलरेजा हिने त्याच्याबरोबर लग्न केल्याचे दिसून येत आहे, परंतु अभिजीत पेटकर हा अजूनही मराठी हिंदूच असल्याचे त्यांनी तपासामध्ये सांगितलेले आहे व त्याची चौकशीत निष्पन्न झालेली आहे। त्यांनी कोणत्याही प्रकारे मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे दिसून आलेले नाही।